दिन ब दिन कोरोना वायरस के पॉजिटिव मरीज की संख्या नागपुर में भी बढ़ती नजर आ रही है। जी हाँ, हम बात करने जा रहे हैं अब तक के नागपुर में 27 ऐसे पॉजिटिव मरीज पाए गए थे, लेकिन अब 14 और उसमें इजाफा हुआ है, जिसके चलते अब नागपुर शहर में कोरोना वायरस के पॉजिटिव मरीज की संख्या कुल 41 हुई है। नागपुर में आज कोरोना पॉजिटिव के 14 नए मामले आए हैं, जिससे कोरोना पॉजिटिव की संख्या बढ़कर 41 हो गई है। अचानक से बड़े आंकड़ों पर आयुक्त तुकाराम मुंडे ने चिंता व्यक्त की है, साथ ही सभी से घर में रहने और प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की है। 14 नए मामलों में एक कामठी से, 9 नागपुर सिटी और 4 जबलपुर से हैं। यहां तबलीगी जमात के संपर्क में आए लोग हैं, जिन्हें ट्रेस कर इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन किया गया था। आज नागपुर महानगर पालिकेमध्ये जवळजवळ 14 नागरिक पॉझिटिव्ह टेस्ट आलेले आहेत, त्यामध्ये 14 मध्ये एक कामठीचा आहे, बाकीचे जे 8 आहेत, 9 हे नागपूर सिटीमधले आहेत आणि 4 हे जबलपूरचे आहेत। 14 पैकी हे 14 ऑलरेडी आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले होते, ज्यावेळेस आपल्याकडे इन्फॉर्मेशन आली होती त्यावेळेसच हे आपल्याला 400+ जे तबलिगी जमात आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले जे इंडिव्हिज्युअल्स होते, नागरिक होते, त्यांना आपण त्याच वेळेस पूर्णपणे आयडेंटिफाय करून ट्रेस करून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन ठेवलं होतं, त्यांचे शॅब घेतले होते, त्यांचे रिझल्ट आत्ता आलेले आहेत। त्याच्यापैकी हे 14 जे आहेत, 14 पैकी एक कामठी, 9 नागपूर महापालिका क्षेत्रातले आणि 4 हे ॲक्च्युली जबलपूरचे होते, पण ते जमातमध्ये इथं होते, असे जमातमधील आम्ही 52 लोक पिकअप केले होते, त्यांनाही क्वारंटाईन केलेलं होतं। त्यापैकी जबलपूरच्या 8 पैकी 4 हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। ही नागपूरकरांसारखी थोडी चिंता करण्यासारखी स्थिती झाल्याचं वाटतं, थोडी काळजीनं आपल्याला आणखी जास्त काळजीनं वागण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला वातावरणावरती कोरोनावरती जर मात करायची असेल तर अजूनही नागरिकांनी जास्त सहकार्य करणं अपेक्षित आहे। घराच्या बाहेर न पडणं ही जास्त संयुक्तिक राहील, कारण ज्यावेळेस हे संक्रमण वाढत जात आहे त्यावेळेस पब्लिक स्पेसेसमध्ये जर कोणी याच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आवरला असेल आणि त्याच्यामध्ये कुठे ड्रॉपलेट्स असतील आणि आपण जर मास्क वापरला नाही, घराच्या बाहेर पडलो, तर आपण संक्रमित होऊ शकतो। म्हणून माझी अशी विनंती आहे नागरिकांनी, शक्यतोवर 99.99% घरातच राहो, एसेन्शियल गोष्टी शक्यतोवर फोनवर किंवा ऑनलाईन मागवाव्यात आणि गरज पडलीच तर कंपल्सरी मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करूनच घराच्या बाहेर पडावं, अन्यथा घराच्या बाहेर पडू नये। म्हणून पुढचे पाऊल आपल्याला ओळखून हे लॉकडाऊन 100% तंतोतंत पाळणं हे जास्त गरजेचं आहे। हे मला कळतं आहे की आपल्याला घरामध्ये बसणं थोडं अवघड असतं, परंतु जीवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपला टाईम थोडा वाईट जरी चालला असेल तर वाईट वेळ जाऊ शकते। कोरोना वायरस से संक्रमित मरीजों के आंकड़े दिनों दिन बढ़ रहे हैं, लिहाजा इन बढ़ते आंकड़ों को देखते हुए प्रशासन और सख्ती बरत सकती है। जैसे ये आंकड़े सामने आए, तुकाराम मुंडे ने नागरिकों से फिर से प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की है। एकंदरीत आतापर्यंत नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये 34 नागरिक हे कोरोना बाधित आहेत, त्यामधील जसे 14 दिवस झालेले, पहिल्या स्टार्टिंगला 4 आपण डिस्चार्ज केले, त्यानंतर 1 आणि काल 2 असे आपण डिस्चार्ज केलेले आहेत। त्यामुळे वेळेत जर आपण लक्षणं दिसत असतील, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असा ते सांगितलं, तर आपल्यावरती वेळेत उपचार होऊ शकतात, आपण बरे होऊ शकता आणि घरी जाऊ शकता। त्या दृष्टिकोनातून सर्वांनी काळजी घ्यायची आहे की आपण कोणत्याही पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल किंवा फॉरेन ट्रॅव्हल असेल किंवा आपल्याला ताप किंवा पोटा खोकला येत असेल, ब्रेथलेसनेस वाटत असेल, तात्काळ आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधा, आमच्या MOH किंवा आमच्या हॉस्पिटलशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्यावरती योग्य ते उपचार करता येतील। व जर आपण अनफॉर्च्युनेटली पॉझिटिव्ह असाल तर आपला ट्रीटमेंट घेऊन आपण बरे होऊ शकाल।